नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने गुप्त माहितीवरून पारडी परिसरात गोवंशने भरलेला ट्रक पकडला. ट्रकमध्ये 30 जनावरे क्रूरपणे बांधून ठेवलेली आढळली. त्यांना कत्तलीसाठी नेले जात होते. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून 3 तस्करावर गुन्हा नोंदविला आहे. इर्शाद उर्फ राजा अब्दुल सय्यद 34 वर्ष राहणार सईदनगर जुनी कामठी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. इतर आरोपीमध्ये बंटी कुरेशी 35 वर्ष राहणार भाजी मंडी कामठी, शहानवाज उर्फ पाया 32 वर्ष सैलावनगर आणि एका अज्ञाताचा समावेश आहे. शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पथक पारडी ठाण्याअंतर्गत गस्त घालत होते. या दरम्यान MH40Y9082 क्रमांकाच्या ट्रकने मोठ्या प्रमाणात गोवंशची तस्करी होत असून त्यांना कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जबलपूर हैदराबाद महामार्गाच्या आउटर रिंग रोडवर सापळा रचून वरील क्रमांकाच्या ट्रकला अडवून झडती घेतली असता 30 गोवंश दिसले. त्यांना क्रूरपणे बांधून ट्रकमध्ये डांबण्यात आले होते. त्यांच्यासाठी ना पाण्याची व्यवस्था होती ना चाऱ्याची. चौकशीत चालक इर्शादने गोवंश बंटी कुरेशी आणि त्यांच्या साथीदारांनी कत्तलखान्यात पोहोचविण्यासाठी दिल्याची माहिती दिली.